केरळनंतर आता राज्यातील एक सकारात्मक बातमी आहे. कर्जत नगरपालिकेनं प्रदूषण मुक्त कार्यक्रमासाठी एक प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे कचरा उचलण्यासाठी. त्या संदर्भातला हा रिपोर्ट पाहू. रायगडमधील कर्जत नगर परिषदेनं शून्य कचरा मोहीम हाती घेतली आहे. कचरा उचलण्यासाठी ई रिक्षा आणि सायकल रिक्षांचा वापर सुरू केलाय. त्यामुळे प्रदूषण मुक्ती होईलच, पण नगरपालिकेचा इंधनावरचा खर्चही वाचणार आहे. कमी मनुष्यबळात अधिक सक्षमपणे काम, त्याचबरोबर आम्ही घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून जे प्रदूषण नियंत्रित करत आहोत, प्रदूषणाची पातळी शून्यावर आणत आहोत, त्याचबरोबर या वाहनातून सुद्धा जे प्रदूषण निर्माण होणार आहे तेही शून्यावर आणता येईल. आकारानं छोट्या असलेल्या या गाड्या शहराच्या छोट्या छोट्या बोळांतून सहज ये जा करता आहेत. ओला आणि सुका कचरा वाहून नेण्यासाठी गाडीमध्ये स्वतंत्र व्यवस्थाही आहे. ही जी सायकल येते ती घरपोच येते, त्याच्यामुळे आम्हाला जो आमचा जो कचरा द्यायचा असतो वेगवेगळ्या प्रकारचा तो एकत्र देता येतो. आणि तिथे नेमकाच कचरा घ्यायची आहे त्यामुळे आम्हाला कळत नव्हतं. इथे आम्हाला आल्यावर प्रत्येक डस्टबिन त्यांनी जे वेगवेगळे काउंटर ठेवलेले आहेत त्याच्यात आम्हाला वेगवेगळा देता येतो, म्हणून खूप चांगली सुविधा आहे. हा उपक्रम राबवणारी राज्यातली पहिलीच नगरपालिका. भविष्यात गाड्यांची संख्या वाढवण्यातही येणार आहे. प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड.